म्हणजे आम्ही खूप प्रेमाने अग्निहोत्रच्या कास्टिंगला शोलेचं कास्टिंग म्हणतो, आमच्या शोलेचं कास्टिंग. अग्निहोत्राचा प्रवास कसा सुरू झाला? श्रीरंग गोडबोले जे ह्या मालिकेचे निर्माते तेव्हाही होते, आजही दुसऱ्या पर्वात सुद्धा आहेत, त्यांनी फोन केला होता मला की ते अग्निहोत्र नावाची एक मालिका सुरू करणार आहेत. तेव्हा माझी दुसरी मालिका संपत येत होती असंभव नावाची आणि मी मोकळा होत होतो, त्यामुळे ही गोष्ट ऐकल्यानंतर हे सगळं रहस्य, आठ गणपतींची गंमत, इतकं मोठं कुटुंब, इतके मोठे मोठे दिग्गज कलाकार, म्हणजे आम्ही खूप प्रेमाने अग्निहोत्रच्या कास्टिंगला शोलेचं कास्टिंग म्हणतो, आमच्या शोलेचं कास्टिंग. त्यामुळे अशा एका मोठ्या मालिकेचा भाग होण्याची संधी मला कुठेतरी मिळत होती, त्यामुळे मी नाही म्हणणं काही चान्सच नव्हता आणि अशा पद्धतीने हा माझा प्रवास अग्निहोत्राचा सुरू झाला. प्रत्येक गोष्टीला एक त्याची एक डेस्टिनी असते, त्याचं एक नशीब असतं. प्रत्येक योग्य गोष्ट योग्य वेळेला घडत असते. त्यामुळे मला असं कदाचित असं वाटतं की 10 वर्ष म्हटल्यानंतर आपण असं म्हणतो की एक माइलस्टोन टर्न झाला, एक जनरेशन बदलली. म्हणून आम्ही जे म्हणतो आहे की नवी पिढी, नवीन रहस्य, नवीन गोष्ट, पुन्हा धगधगणार अग्निहोत्र. त्यामुळे कदाचित हेच मान्य असेल, आपण कितीही जुळवाजुळ करून गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला तरी जेव्हा जेव्हा जी गोष्ट होणार असते ती तेव्हाच होते. आणि ह्याच्यावरून मला असं वाटतं की कदाचित हीच ती करेक्ट वेळ होती. पुन्हा एकदा मी श्रीरंग गोडबोलेंनाच याचं श्रेय देईन, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी ही सगळी मूठ मांडून आणली होती, इतके मोठे मोठे दिग्गज कलावंत, त्याच्याचबरोबर एक नवीन फळी, म्हणजे आपण सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, अशी जी आज आघाडीचे कलाकार आहेत, ती म्हणजे त्यांची पहिलीच मालिका होती. अशा नवीन पिढीसोबत इतकी मोठी एक दिग्गज पिढी आणि मग त्यांच्याहीपेक्षा एक लहान लहान कलावंत जे अगदी नवखे नवखे होते, अशी सगळी मूठ बांधणं खरंच खूप तारेवरची कसरत होती. पण पुन्हा सगळं श्रेय श्रीरंग गोडबोलेंना. तो वाडा वेगळा होता. आता गोष्टीसुद्धा 10 वर्ष झाले, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीची डागडुजी करतो, आपण पर्सनलीसुद्धा आयुष्यात मूव ऑन होतो, वेगवेगळ्या नवीन गोष्टी इन्कॉर्पोरेट करतो. तोच वाडा आता आज काळाच्या गरजेप्रमाणे त्याची डागडुजी केली गेली आहे, त्याला एक वेगळं स्वरूप दिलं गेलं. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना जुन्या वाड्याचा भास होईलच, पण त्याच पद्धतीने थोडंसं नवीनसुद्धा बघायला मिळेल. पहिल्या भागाचं दिग्दर्शक मी होतो. दुसऱ्या भागाची जेव्हा कल्पना सुरू झाली तेव्हा कर्मधर्म संयोगाने आज मी स्टार प्रवाहाचा एक छोटासा भाग आहे. त्यामुळे खूप आनंद आहे की अशा पद्धतीने मी अग्निहोत्रबरोबर पुन्हा जोडलं गेलो आहे. त्यामुळे स्टार प्रवाहाचा एक भाग असल्यामुळे वेगवेगळ्या अजून अनेक मालिका, अजून वेगवेगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग ह्याच्यात भरपूर जाईल. त्यामुळे दिग्दर्शन करणं आत्ता पॉसिबल नाही आहे. पण भीमराव मोडे हा अत्यंत गुणी आणि अत्यंत क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे. माझं असं मत आहे की तो अग्निहोत्र 2, अग्निहोत्र 1 नक्की पुढे नाही. 2 डिसेंबरपासून स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार अग्निहोत्र आवर्जून बघा. नवीन पिढी, नवीन रहस्य, नवीन गोष्ट, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा धगधगणार अग्निहोत्र. स्टार प्रवाह, मराठी परंपरा, मराठी प्रवाह. नवी पिढी, नवी गोष्ट, पुन्हा धगधगणार अग्निहोत्र. सोमवार 2 डिसेंबर पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह आणि हॉटस्टार वर.